स्वागत करते। यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला यत्ता दहावीचे प्रकरण एक भारताचा वारसा या प्रकरणाची प्रस्तावना शिकवली होती। त्यानंतरच्या व्हिडिओ मध्ये आपल्या प्रिंसिपल मॅडम अनिता साडे मॅडम यांनी तुम्हाला भारताचा वारसा आणि भारताच्या वारसाचे दोन प्रकारांमध्ये पहिला प्रकार नैसर्गिक वारसा याविषयीची माहिती दिली होती। आता आपण त्याचा पुढचा मुद्दा पाहायचा आहे भूमिस्वरूप, हा पण नैसर्गिक वारसाचा एक भाग आहे, त्याला त्याविषयीची आपल्याला आता चर्चा करायची आहे। भूमी आकारांद्वारे अनेक भूमिस्वरूपांची निर्मिती झाली आहे। उदाहरणार्थ हिमालय पर्वत हा भूमी आकाराचा आहे, बरोबर। तर हिमालय पर्वतामध्ये अनेक उपयोगी अशा वस्तू आहेत जसे की वनस्पती, खनिज, पशु पक्षी। हिमालयचा जो वरचा शिखर भाग आहे, वरचा भाग आहे, सगळ्यात वर 4000 मीटर वर उंचीवर तुम्ही जाल हिमालयच्या, तर त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बर्फच बर्फ आहे, म्हणजे त्याचे शिखर बर्फाने आच्छादित आहे। आणि हिमालयमधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या सर्वच नद्या काय 12 महिने त्यांच्यामध्ये पाणी असलेल्या अशा नद्या आहेत। 12 महिने त्याच्यामध्ये पाणी असतं त्या नद्यांमध्ये। अमुक नद्या कशा असतात कि त्या फक्त पावसाळी असतात, पावसामध्ये पाणी असतं, त्यानंतर त्याचं पाणी सुकून जातं, परंतु या हिमालयमधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये 12 महिने पाणी असते। तराईची जंगले, नद्यांच्या किनारी तराईची जंगले आलेली असतात, ज्यांना भरतीची जंगले म्हणतो आपण, आणि ही जंगले काय करतात, नद्यांना पूर येण्यास अटकवतात, नद्यांना पूर येऊ देत नाही। त्यानंतर हिमालयमध्ये तीर्थस्थळे सुद्धा आलेली आहेत, अमरनाथ, बद्रीनाथ आणि केदारनाथ ही तीर्थस्थळे आलेली आहेत। ही तीर्थस्थळांची यात्रा करण्यासाठी भरपूर लोक मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत लोक जात असतात दरवर्षी। आणि नंदादेवी हे शिखर सुद्धा हिमालय यात आलेलं आहे, अनेक बरेच शिखर आलेले आहेत पण नंदादेवी सुद्धा त्यात आलेलं आहे। अशा प्रकारे हिमालय हा नैसर्गिक वारसा म्हणून ओळखला जातो। आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे नद्या, नद्या हा सुद्धा ह्या सुद्धा काय आहेत नैसर्गिक वारसाचा भाग स्वरूपाचे आहेत। तर नद्या काय करत असतात, नैसर्गिक मार्ग पूर्ण करत असतात। नद्या काय करतात, नैसर्गिक मार्ग पूर्ण करतात। जसे की भारताची संस्कृती ही सिंधू आणि रावी, सिंधू आणि रावी या ज्या दोन नद्या आहेत, या दोन नद्यांच्या किनारी आपली भारतीय संस्कृती विकसित झाली आहे, तिचं पालन पोषण झालंय लक्षात। त्यानंतर इतर ज्या नद्या आहेत जसे की गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, बरोबर, आणि दुसऱ्या आहेत कावेरी, अशा सर्वच नद्या, सर्वच प्रकारच्या नद्यांनी भारताच्या लोकजीवनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव केला आहे, परिणाम केला आहे। सांडपाणी पिण्याचे पाणी, सिंचन, बीच, शेती, जलमार्ग या जेवढ्या आपल्या गरजा आहेत, सांडपाणी, तुम्हाला माहिती सांडपाणी, त्यांना माहित नसतं अर्ध्या मुलांना की सांडपाणी होत असतात। सांडपाण्याचा अर्थ होतो गटरीचं पाणी, खराब पाणी। आपण घरात काय वस्तू वापरत असतो, कपडे धुतो, कपडे धुतल्यानंतर जे पाणी निघतं ते काय पाणी असतं, कोणतं पाणी असतं, ते सांडपाणी असतं, खराब पाणी असतं। त्यानंतर पिण्याचे पाणी, त्यानंतर सिंचन, सिंचन तुम्हाला माहिती आहे, सिंचन म्हणजेच की पाण्याचा पुरवठा, शेतीसाठी पाण्याचा पुरवठा। आता पूर्ण नदीची नदी वाहून डायरेक्ट शेतीमध्ये येईल का, नाही, मग नदीचं अमुक पाणी काय करतात त्याचा पुरवठा करून ठेवतात विहिरींमध्ये, नदीचं पाणी तर विहिरीमध्ये नाही जात सॉरी, पण नदीचं पाणी ना काय नहरींद्वारे त्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो, मग त्याला काय म्हणतात सिंचन असे म्हणतात, शेतीसाठी सिंचन केलं जातं। त्यानंतर एक वीज, नदींमध्ये नदीचे जे पाणी असतं त्याद्वारे वीज उत्पन्न केली जाते, शेतीसाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होतो। आणि जलमार्ग, जलमार्गासाठी सुद्धा नदीच्या पाण्याचा उपयोग होत असतो। याशिवाय घरे, मातीची भांडी,
पण घर बनवण्यासाठी मातीची भांडी बनवण्यासाठी आणि लिंपण लिंपणचा अर्थ होतो सारणी. गावाला जातो आपण तर घरांना सारतो, पाक शेणाने सारत असतो ना, तर त्याला काय म्हणतात? लिंपण म्हणतात. घराला सारणी किंवा भिंतींना पण सारतात, माती आणि शेण मिक्स करून भिंतींना सारत असतात, त्याला काय म्हणतात? लिंपण म्हणतात. तर ह्या सगळ्या गरजांसाठी पण कशाची आवश्यकता असते? पाण्याची आवश्यकता असते. त्यानंतर उद्योगांच्या विकासासाठी, खास करून शहरांमध्ये, शहरांमध्ये उद्योगांच्या विकासासाठी पण कशाचा उपयोग केला जातो? नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. म्हणूनच भारतीय संस्कृतीला समृद्ध बनवण्यात नद्यांचा महत्वाचा वाटा आहे. आता नद्यांचे जे सकाळचं आणि संध्याकाळचं जे सौंदर्य आहे, नदींचं सकाळचं आणि संध्याकाळचं सौंदर्य, त्याने त्याने काय केलंय? भारतीय संस्कृतीला समृद्ध बनवण्यात मदत केली. कारण की ते सौंदर्य पाहून मानवाने स्वतःचे बुद्धी कौशल्य याचा वापर करून त्याला संस्कृतीमध्ये जे स्थापत्यावर शिल्पावर काढले त्याचा उपयोग केलाय त्याच्यावर. म्हणून नद्या या महत्वाच्या, नद्यांना लोकमाता हे बहुमान दिलेलं आहे. कारण की मानवी जीवन हे नद्यांवरच आधारित आहे. गृहकार्यासाठी दोन प्रश्न देते. पहिला आहे, प्राकृतिक वारसाना अंगो तरीके भूमी दृश्य अने नदीओनो परिचय आपो. दुसरा प्रश्न आहे, आपणे नदीने लोकमातानु बहुमान आयपू छे सा माटे. या दोघी प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत.